विद्यार्थी मित्रांनो इयत्ता नववी गणित भाग दोन प्रकरण दोन रेषा पॅरल लाईन्स या प्रकरणासाठीच्या रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या टेस्ट फॉर पॅरल लाईन्स आणि रेषांच्या अंतरकोन कसोटीचं प्रवेय इंटेरियर अँगल टेस्ट इंटेर हे उपप्रय आपण पाहणार आहोत टेस्ट फॉर पॅरल लाईन्स रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या काय आहेत पाहूया छेदिकेच्या या ठिकाणी पहा दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे होणारे कोण आपण तपासून पाहिले तर त्या दोन रेषा समांतर आहेत का हे आपण ठरवू शकतो किंवा या ठिकाणी छेदिकेच्या एकाच बाजूच्या जर आंतर कोणांची जोडी ही पूरक कोणांची जोडी असेल तर त्या रेषा समांतर असतात म्हणजे समजा या दोन रेषा ए बी आणि सी डी या दोन रेषा समांतर आहेत आणि कोण बी पी क्यू हा कोण आणि बी पी क्यू डी हा कोण हे दोन कोण या ठिकाणी पूरक असतील म्हणजे या दोघांची बेरीज ज्या ठिकाणी एकशे ऐंशी अंश असेल तर या ठिकाणी या रेषा समांतर असतात ओके विक्रम कोणांची एक जोडी समांतर असेल तर त्या रेषा समांतर असतात ही दुसरी कसोडी आहे या ठिकाणी दोन रेषांना या छेदिकेने छेदल्या असतात कोण ए पी क्यू आणि कोण पी क्यू डी हे विक्रम कोण आहेत आपण पाहिले आहेत हे जर एकरूप असतील ही जोडी एक जोडी एकरूप असेल तर रेषा समांतर असतात आणि तीन संगत कोणाची एक जोडी समान असेल तर त्या रेषा समांतर असतात कानी, या ठिकाणी ए बी आणि सी या दोन रेषांना छेदिकेने एक्स वाय या छेदिकेने छेदले असतात कोण एक्स पी बी हा कोण आणि कोण पी क्यू डी ही संगत कोणाची एक जोडी आहे चारपैकी एक जरी जोडी एक रूप असेल तर या रेषा समांतर असतात ओके वेदर द गिवन टू लाईन्स आर पॅरल ऑर नॉट कॅन बी डिसाइडेड बाय एक्झामिंग द एंगल्स फॉर्मड बाय ए ट्रान्सवर्सल ऑफ द लाईन्स ओके फर्स्ट इज

अंतरको कसोडी दोन भिन्न रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूच्या अंतरकोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश असेल तर त्या रेषा समांतर असतात पक्ष पहा दिलेल्या बाबी रेषा ए बी आणि रेषा शी डी यांची रेषा एकसवा ही छेदिका आहे आणि कोण बी पी क्यू आधी कोण पी क्यू डी ह्या अंतरकोणांची एक जोडी या ठिकाणी बेरीज एकशे ऐंशी अंश आहे तर रेषा ए बी या ठिकाणी साध्य आहे रेषा ए बी समांतर रेषा सी डी या ठिकाणं प्रत्यक्ष सिद्धतेचा वापर आपण केलेला या ठिकाणी या ठिकाणी पहा साध्यातील विधान चूक आहे असे समजू या ठिकाणी या दोन रेषा समांतर नाहीत असे ग्राह्य धरू मग हे विधान सत्य मानायचं दोन रेषा समांतर नाहीत म्हणजे त्या नक्की छेदणारे आहेत म्हणजे रेषा ए बी आणि रेषा शिडी इथं टी बिंदूत छेदतात त्यामुळे त्रिकोण पी क्यू टी तयार झाला आणि त्रिकोण पी क्यू टी तयार झाला तर या त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरी जी एकशे ऐंशी अंश असते पा पी क्यू टी हे तीन कोण आहेत पी क्यू टी प्रत्येकाला एक अक्षर मध्ये ठेवलं आहे आणि इतर दोन अक्षरे त्याच्या डाव्यावर लेख आणि उज्यावर लेख तीन कोण कोण टी पी क्यू आधी कोण पी क्यू टी आधी कोण पी टी क्यू बरोबर एकशे ऐंशी अंश त्रिकोणाच्या कोणांची बेरी परंतु या ठिकाणी आपल्याला कोण टी, टी पी क्यू हे दोन कोण पी क्यू आणि पी क्यूटी या दोघांचीच बेरीज एकशे ऐंशी अंश येते असे दिले आहे या पक्षामध्ये आहे इथं ओके त्यामुळं दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश असेल तर हा पी टी क्यू किती असणार शून्य असणार ओके यामुळे त्रिकोणाच्या दोन कोणाचीच बेरीज एकशे ऐंशी अंश झाली पण त्रिकोणाच्या तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून कोण पी टी क्यू बरोबर शून्य अंश मिळतो आणि हे विसंगत आहे म्हणजे कोण पी टी क्यू हा शून्य असेल तर रेषा पी टी म्हणजेच रेषा ए बी आणि रेषा क्यू टी म्हणजेच रेषा सीडी ह्या भिन्न असणारच नाहीत परंतु रेषा ए बी आणि रेषा सीडी भिन्न आहेत हे दिले आहे आणि पक्ष्याशी हे विसंगत आहे म्हणजे आपण रेषा एबी आणि रेषा शिडी समांतर नाहीत हे ग्रहीत धरलेले आहे ती चूक आहे म्हणजेच रेषा ए बी आणि रेषा शिडी या समांतर आहेत ओके पहा म्हणून रेषा पिटी आणि रेषा किटी या रेषा म्हणजेच रेषा एबी आणि रेषा शिडी भिन्न राहणार नाहीत आपल्या रेषा एबी व रेषा शिडी या भिन्न रेषा आहेत अशी दिली आहे म्हणजेच पक्ष्याशी विसंगत आहे म्हणून आपण ग्रहीत धरलेली विधान चूक आहे म्हणजेच रेषा एबी आणि रेषा शिडी समांतर आहेत यावरूनच दोन रेषाने एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या एका बाजूच्या अंतरकोणाची जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात ओके हे सिद्ध होते या गुणधर्माला समांतर रेषांची आंतरकोण कसोटी म्हणतात आणि महत्त्वाचे म्हणजे ही कसोटी ग्राही धरून आपण इतर दोन कसोड्या सिद्ध करणार आहोत पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण ते पाहणारच आहोत थेरम इज हियर इफ द इंटेरियर अंगल्स फॉर्म बाय ट्रान्सव्हर्सल of two distinct lines two distinct lines are supplementary then these two lines are parallel okay given line xy is transversal of line ab and cd angle bpq plus angle pqd is equal to 180 degree to prove line ab parallel line cd here we are going to give an indirect proof here let us suppose that the statement to be proved uh, is wrong that is assume line ab and line cd are not parallel means line ab and line cd intersect at point t okay so in triangle pqt here angle pqt is formed uh, addition of triangles of pqt are 180 degree

That means line PT and line QT, that means line AB and line CD are not distinct lines. But we are given that line AB and line AB is a distinct line. Okay. Therefore, therefore we are at contradiction, contradiction. Here line AB and line CD are separate lines okay therefore we arrive at a contradiction therefore line pt and line qt means line ab and line cd are not distinct lines but we are given that line ab and line cd are distinct lines we are at contradiction our assumption is wrong hence line ab and line cd are parallel okay